एसटी एक्सक एसटी पासून दूर, शॉर्ट थर्ड मैन शॉर्ट फाइन लेग, एक डीप पॉइंट डीप एक्स्ट्रा कवा, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन वाइड अप लॉन्ग ऑन डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग असे क्षेत्ररक्षण आहे. सतीश आणि नॉस्टाकेनला भारत आणि गोलंदाजी करण्यासाठी गुरु फुलटा चेंडू गोलंदाजा डोक्यावर मारण्याचा प्रयत्न मात्र झेल सुटतोय. पहिल्याच चेंडूवर जीवनदान मिळतंय और गुरु हो जा शुरू शुरू भी हो चुके थे लेकिन अपनी गेंद पर उन्होंने कैच छोड़ा. भिवंडी निजामपुर महानगर पालिका के विद्यमान नगर सेवक हैं गुरु. ये देखिए किस तरह से कैच छोड़ा. लॉन्गनला खेळ आहे, एका टप्प्याने चेंडू लॉन्गन सीमारेषेवर जाते आणि एक धाव पूर्ण होते. बहुत ही अनुभवी क्रिकेटर्स हैं और पिछले 25 से 30 साल से क्रिकेट खेल रहे हैं गुरु. गुरु यार मध्ये ट्राइव केलेला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे, एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. देखना है गुरु क्या विकेटों के लिए शुरू होते हैं. गुरु लेफ्ट आर्म राउंड गोलंदाज आणि चेंडू मात्र जाते मिड विकेटला. फक्त एकच धाव, एकेरी धावा मिळता येतं या षटकामध्ये. आपण पाहतोय आतापर्यंत धाव संख्या झालेली आहे 4. यावेळेला मात्र शेवटच्या क्षणी द्विधा मर्सीने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय मात्र नेम साधला जात नाहीये. नोबॉल घोषित, नोबॉलचा इशारा आहे. बीमर गेंद थी और अगले मुकाबले के लिए मैं आवाज देना चाहूंगा क्रिश इंटरप्राइजेस के कैप्टन और टाइगर ऑफ टेमगर सतीश चौधरी फैम टीम नाना स्पोर्ट्स के कैप्टन. पंतांचा नोबॉलचा इशारा आलेला आहे. बऱ्याच उशिरा त्या पंतांचा इशारा होतोय फ्री हिटचा. याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे, मिड विकेटला जातोय आणि एकच धाव. सात धावा झालेत, फ्री हिटचा फायदा उचलता आलेला नाहीये. गुरु आरके पाटील स्टँडकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. याला मात्र हुक केलेला आहे लॉंग लेग सीमारेषेच्या वरून कुठेतरी दूर जातोय. सहा धावांसाठी षटकार. आदित्य ठाकरे प्रकाश पाटील पहुंची 6 रन. अगले मुकाबले के लिए दोनों टॉस कैप्टनों को टॉस बॉक्स में रहना है. क्रिश इंटरप्राइजेस और सतीश चौधरी फैम टीम नाना स्पोर्ट्स के कैप्टन. अतिशय उत्तुंग असा षटकार, षटकाने धाव संख्या वेगाने वाढते. धावसंख्या होती 13. चांगली सुरुवात म्हणता येईल पहिल्या षटकामध्ये. शेवटचा षटकार, शेवटच्या चेंडूवर षटकार लागलेला आहे त्यामुळे एक चांगल्या स्थितीमध्ये आलेले गोरसे स्पोर्ट्स. पहिल्या षटकामध्ये 13 धावांनी कुठलाही फलंदाज बाद झालेला नाही, ही सुद्धा एक जमेची बाजू आहे. बिलकुल. अगला मुकाबला क्रिश 11 और नाना स्पोर्ट, उसके पास मैच ऑफ इवनिंग आप देखने जा रहे हैं. जय भोलेनाथ सरोली पाड़ा और जब्बार शेख फैम टीम वंडर स्पोर्ट.
कैलाश यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, पूर्णपणे चुकतोय, मात्र एक धाव पूर्ण होते, बॅट आणि पॅड झालेलं होतं, त्यामुळे कुठल्या प्रकारे अपिली झालेलं नव्हतं. धावसंख्या होते, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 14. बिलकुल, जगदीश 11 वाफाले और चिनार माता पिंपल नायर का मुकाबला रहेगा 6. 7वां मुकाबला भगवान स्पोर्ट भादवड़ और ट्रिपल एस नेटवर्क. 8वां मुकाबला अहमद फक्की फैम टीम पॉइनियर और साइज स्पोर्ट खारपाव. यार मत चेंडू डायवेस्टीच्या बाहेरून जातो आणि पंच इशारा करतात व्हाईट बॉल. खराब चेंडू आहे. धावसंख्या वाढती, धावसंख्या होती 15. 9वां मुकाबला 101 दापोडे और जॉय कुमार टेमगर. 10वां मुकाबला सबसे बड़ा मुकाबला प्रार्थना स्पोर्ट और दिनेश चौधरी फैम टीम विहान मित कुमार. आखिरी मुकाबला वीरेन स्पोर्ट और एनबी स्पोर्ट. कैलाश याला वाटत फक्त कट केलेला आहे चेंडूला, दिशा दिलेली आहे चेंडू, दिशा मारण्याकडे जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण पॉइंटचं क्षेत्ररक्षण करतोय आणि तोपर्यंत मात्र फलंदाज फक्त 2 धावा पूर्ण करतोय. चांगला फटका होता, कुठल्या प्रकारे ताकदीचा वापर केला नव्हता, चेंडूला फक्त दिशा दिली होती. बिलकुल, नजाकत भरा हुआ स्ट्रोक खेला है, गेंद के आने का इंतजार किया था, लेट कट किया था, ये देखिए जगह बना के खेला हुआ स्ट्रोक था, बहुत खूबसूरत शॉट. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 17. दुसरे षटक हे मार्गस्थ आहे कैलाश. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, खाली जातोय आणि जवळपास उजव्या एसटीच्या जवळून निघून जातोय तो एसटी रक्षकाच्या हातात. निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती, धावसंख्या स्थिर राहते 17. अजूनही सलामी जेवढी खेळपट्टीवर. सतीश खेळण्यासाठी सज्ज होतोय. याला मात्र ड्राईव्ह केलेल्या चेंडूला एक्स्ट्रा कवरच्या दिशेने डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय आणि तोपर्यंत संधी मिळते सतीश एक धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या होती 18. आजच्या दिवसातला आपण हा तिसरा सामना पाहतोय कैलाश. यानंतर गोलंदाजच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू हवेत तयार. या ठिकाणी कैलाश कुठली चूक करत नाहीये, फॉलो थ्रू मध्ये झेल घेतोय आणि आपल्या संघाला पहिली सफलता मिळवून देतोय. शकता आपण एक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे चेंडू हाताळला होता. गोलंदाजच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, मिडअपच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग बरोबर झालेलं नव्हतं आणि फॉलो थ्रू मध्ये कैलास आपल्या संघासाठी एक सफलता अर्जित करतोय. पहिला फलंदाज बाद झाले, धावसंख्या मात्र स्थिर आहे 18 धावा. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. कैलाश चांगली गोलंदाजी आता होतोय, चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी कडून गोलंदाजी करतोय. याला मात्र थोडा स्टेप आउट झाला होता, पुढे घेऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॉडी लँग्वेजला बघून चेंडू हाताळला होता आणि चेंडू उजव्याचे थोडासा बाहेरून गेला होता एसटी रक्षकाच्या हातात. चांगली गोलंदाजी बघायला मिळेल दुसऱ्या षटकामध्ये. आमचे स्कोरर माहिती बरोबर, फक्त या षटकामध्ये 5 धावा दिलेले आहेत आणि एक महत्वपूर्ण सफलता अर्जित केली. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 18. मिडल कॉन्फरन्स आपण कमीत कमी करायचे आहेत, कारण आपल्यासाठी 25 मिनिटाची वेळ दिलेली आहे 5 षटके पूर्ण करण्यासाठी. क्रिश 11 के कॅप्टन और नाना स्पोर्ट्स के कॅप्टन, आप दोनों को ऑफिशियल कॉल दिया जा रहा है टॉस बॉक्स में रहने के लिए. उसके बाद शाम का सबसे बड़ा मुकाबला आप देखने जा रहे हैं, शरद भुईर फैम टीम जय भोलेनाथ स्पोर्ट्स सरोली पारा और जब्बार शेख फैम टीम वंडर स्पोर्ट्स के बीच में. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1-18. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाजीसाठी लखन. संघाचा प्रमुख गोलंदाज आहे लखन. और देखना है कि क्या लखन करते इस ओवर में, जबकि माय नेम इज लखन. अच्छे ऑलराउंडर हैं, तालुका क्रिकेट में ग्रामीण क्षेत्र से उनका ताल्लुक है, ग्रामीण और सिटी क्रिकेट दोनों में अपनी अच्छी छाप छोड़ी है लखन ने.
लखा देतोय आरके पाटील स्टँड करून गोलंदाजी करण्यासाठी. संघाचा प्रमुख गोलंदाज आहे लॉंग ऑफ पे मनोज पाटील उर्फ सांगा फिल्डिंग कर रहे हैं. याला मात्र ड्राइव केलेला चेंडू मिड ऑफ वर डीप मिड ऑफ लावते लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक सांगा त्या ठिकाणी येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. बहुत मशहूर बैट नेम है उनका मनोज पाटील उर्फ सांगा. अच्छी फील्डिंग की थी लॉन्ग ऑफ पे. एकच धाव मिळते आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 19. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे लखन. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. पूर्णपणे बीट झालेला आहे. पूर्णपणे चकित झालेला आहे. चेंडू जवळपास उजव्या यष्टीच्या जवळून निघून गेलेला आहे. यष्टी रक्षकाच्या हातात निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती. बहुत अच्छी गेंदती आगे रखा था वहां पे फुलर लेंथ की गेंदती. कहीं भी जगह नहीं दे रहे लखन. लखन राइट आर्म ओवर द विकेट. यार मात्र हुक केलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो का हवेत आहे बघायचं आहे. आणि डीप स्क्वेअर लेग एक चांगला छेद. पावशक्ता कशा प्रकारे हुक करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र टायमिंग बरोबर झालेलं नव्हतं. त्यामुळे चेंडू खरं तर लॉंग लेगला जायला हवा. चेंडू जातोय स्क्वेअर लेगला. बराच वेळ हवेत आणि डीप स्क्वेअर लेगला कुठल्याही प्रकारची चूक केली जात नाही. चांगला झेल घेता येतोय आणि आपल्या संघासाठी दुसरी सफलता अर्जित करतोय. दोन फलंदाज बाद झालेत. धावसंख्या मात्र स्थिर आहे 19. अच्छी वापसी की है लखन ने और प्रथम कुमार ने. लखन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. याला मात्र स्लॉग केलेला आहे. स्लॉग आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. डीप मिड विकेट सीमापार षटकार. लखन को जवाब दिया है बैट्समैन बाला ने. ये देखिए किस तरह से शॉट खेला था वहां पे. बहुत खूबसूरत शॉट ऑफ स्टंप के पार से स्लॉग करते हुए बल्ले के बीचों बीच गेंद को लिया 6 रन. कारण धाव संख्या वाढते 25 आणि दरम्यान मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आमचे व्हीआयपी अनाउन्सर तसेच आमचे प्रमुख सूत्रसंचालक रवींद्र तरे सर. रवींद्र तरे सर आपलं हार्दिक स्वागत आहे मान्यवर कक्षामध्ये. वेलकम. 25 धावा झालेल्या आहेत. अतिशय सुंदर फटका. पहिल्या चेंडूवर एक सफलता आणि दुसऱ्या चेंडूला मात्र सीमारेषेचा रस्ता. लखन 8 ते 10 पावलांचा रनअप. आरके पाटील स्टँड करणं गोलंदाजी करण्यास सज्ज. फुलटो चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा येत आहे. बीमार नो बॉल. खराब क्षेत्ररक्षण होते. 2 धावा मिळत आहेत. 2+1 3 धावा मिळत आहेत. बीमार नो बॉल आणि फ्लीट. अब लखन को तो बैट्समैन मक्खन समझ के खेल रहे हैं. जिस तरह से उन्होंने अब फ्री दिया है अपना सिर हलाते हुए उस गेंद के लिए. 28 धावा झालेले आहेत. आणि जर ह्या फ्लीटचा जर विचार केला तर ही 43 फ्लीट आहे. आणि याचा फायदा कशा प्रकारे उचलतोय फलंदाज बाळा ते बघायचंय. ते फ्लीट असा एक चेंडू असतो की त्यावर फक्त धावतच्या रूपानेच फलंदाज बाद होऊ शकतो. पूर्णपणे संधी असते फलंदाजाला. याला मात्र पुल करण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे. मात्र फ्लीट आहे त्यावर फलंदाज बाद होऊ शकणार नाही. एक धाव मात्र मिळते. धावसंख्या होते 29. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या 29. आता मात्र एक चांगली धावसंख्या भासते कारण सरासरी जी आहे ती 10 पेक्षा जास्त झालेली आहे. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे.
लखन ये वाला मतलब पुल एंड पावरफुल कॉमेडी बॉक्स तर व्यासपीठावर विराजमान सन्माननीय भिवंडीचे उद्योगपती अशोक गोस्वामी आपल्या मध्ये उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मी शरद माते यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेला उपस्थित सन्माननीय अशोक गोस्वामी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आमदार चषक 2016 मध्ये आलेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान होत आहे. महेंद्र स्पोर्ट क्लब समाज कल्याणकारी संस्था सन्माननीय आमदार भूपेन दादा मात्रे संजय मात्रे यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागत आहे. थँक्यू. तर आपण बघितलं की शेवटच्या चेंडूवर कशा प्रकारे प्रहार केला होता. शॉर्ट बॉलला भिरकावून दिलं होतं पोलच्या अंदाजामध्ये आणि डीप मिड विकेटला 6 धावांसाठी धावसंख्या वाढलेली आहे 35. 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकामध्ये काय होतंय हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी या ठिकाणी सज्ज होणार आहेत. मित्रांनो, कुठलेही मेगा इव्हेंट्स असो, कुठलीही मोठी स्पर्धा असो, त्या ठिकाणी मात्र त्यांच्या समालोचनाशिवाय समालोचने पूर्णत्वाला जात नाही. असे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंदाबाज सिद्दीक भावे. धन्यवाद गवली सर. सामने की ओर से गेंदबाजी अब हो रही है. पहली गेंद विकेटों के करीब थी, रन पूरा हुआ है. एक बैट्समैन बाला खेलना चाहते थे उस गेंद को, स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 36 रनों पर. अच्छा टोटल हम कहेंगे 3 ओवर में बना लिया है यहाँ पर गुरसई स्पोर्ट्स ने. टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई वेलकम सचिन गायकवाड़. कमेंट्री बॉक्स में आपका हार्दिक स्वागत है. इस मरतबा दिलशान तिलक रत्ने का अंदाज स्कूप किया था, वहां पे पल्लू स्ट्रोक खेला था बैट्समैन नीलू ने. एक रन से स्कोर 37 पे पहुंचा है. चौथा ओवर चल रहा है. आप देख रहे हैं प्रथम कुमार और गोरसई स्पोर्ट्स के बीच में मुकाबला. इस मरतबा शॉर्ट आर्म पुल लगाया है, वाइड ऑफ डीप मिड ऑन गेंद गई है. फोर्स किया था बैकफुट पे जाके, टाइमिंग उतनी अच्छी नहीं थी. एक रन से 38 पे पहुंचा स्कोर गुड़साई स्पोर्ट्स का. आप देख रहे हैं क्रिकेट के रंग महिंद्रा स्पोर्ट्स के संग. आज मात्र आपण पाहते लक्ष्य जे जवळपास 50-52-54 यापर्यंत राहते फलंदाजीचं लक्ष. सुरुवातीला फलंदाजी करणाऱ्या संघाचं हे लक्ष राहते प्रत्येक सामन्यामध्ये. पटकी भी गेंद थी, बॅकफुट पे गए थे, फोर्स करना चाहते थे, मोटा सिरा लेकर गेंद थर्ड मैन पे गई. एक रन 39 रन 2 विकेटों के नुकसान पर गुरसई स्पोर्ट्स. अभी भी उतनी अच्छी बल्लेबाजी नहीं लग रही है. कैलाश अभी तक बहुत अच्छी गेंदबाजी कर चुके हैं. कैलाश आज 1995 में भारत ने एशिया कप जीता था श्रीलंका को शिकस्त देकर. बहुत अच्छी गेंद, तेज निकल गई, नीचे भी बैठी थी, सबमरीन गेंद थी, लेंथ बहुत अच्छी थी. गुड लेंथ पे पड़ने के बाद ये देखिए काफी नीचे रही थी गेंद. आरे बल्ले से खेलने की कोशिश. प्रथम कुमार संघाला या ठिकाणी सचिन गायकवाड हार्दिक शुभेच्छा देत आहेत. खास करून कैलास यास हार्दिक शुभेच्छा देत आहे सचिन गायकवाड. इस मरतबा फिर से शॉर्ट आर्म पुल लगाना चाह, निशाना ठिकाने पे और बैट्समैन आउट. दूर से
से शॉर्ट आर्म पुल लगाना चाहता, बॉटम ऑफ द बैट गेंद लगी थी, उठाया बहुत सफाई से, निशाना ठिकाने पे लगता हुआ, कहीं भी अपनी क्रीज में नहीं पहुंच पाए थे बैट्समैन। स्कोर है इस वक्त 39 रन 3 विकेटों के नुकसान पे। देवेंद्र पाटील यांनी कोण गव्हर्नर अधिक शुभेच्छा दिल्या। मित्रांनो, देवेंद्र पाटील हे जे सिद्धेश पाटील अंडर 14 चा फलंदाज, त्याने प्रणव धनावडे सोबत पार्टनरशिप केली होती, त्यांनी सुद्धा 100 धाव पटकावल्या होत्या। त्याचे पिताश्री देवेंद्र पाटील या स्पर्धेसाठी अधिक शुभेच्छा देतात। आयोजनाला अतिशय उत्कृष्ट आयोजन आहे, धन्यवाद देवेंद्र पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे, आपण शुभेच्छा पोहोचवलेल्या आहेत। आखरी ओव्हर के लिए गेंदबाजी पर आए पंकज, छोटी गेंद, बहुत ही करारा पुल, फील्डर मौजूद है डीप में, एक से ज्यादा कुछ भी नहीं। 40 पे पहुंचा स्कोर, गोरसई स्पोर्ट्स का अच्छा कंट्रोल किया है लखन के ओवर के बाद कैलाश ने। अगला मुकाबला, दोनों टीमों को टॉस के लिए तैयार रहना है, दोनों कैप्टन क्रिश इंटरप्राइजेस और नाना स्पोर्ट। समर्थाबाद स्वीप कर दिया गेंद को डीप वाइडिश फाइन लेग पर एक रन के लिए, दूसरे के लिए पलट चुके हैं और बैट्समैन आउट। नए बैट्समैन सागर आए हैं। इस मरतबा फिर से लंबा हिट लेना चाहते थे, बैकलीफ नीचा था, गेंद जमीन के सारे आउटफील्ड में जाती हुई, कोई अधिक एलिवेशन शॉट के पीछे नहीं बना पाए थे। एक रन से स्कोर 42 रनों पे पहुंचा है, 42 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स। आज ग्रेग मैकडरमंट का जन्म हुआ था 1965 में और 1984 में उमर गुल। इस मरतबा गेंद को खेल दिया ऑन साइड में, डीप स्क्वायर लेग पे गेंद को उठाया, एक रन, बहुत ही गजब की नपीतुली गेंदबाजी हो रही है प्रथम कुमार की जानिब से। अगला मुकाबला सतीश चौधरी फैम टीम, नाना स्पोर्ट और क्रिश इंटरप्राइजेस। मरतबा करारा स्ट्रोक गैप में, पहले बाउंस पर 4 रन। बहुत खूबसूरत शॉट था, प्लेसमेंट लाजवाब थी, दो खिलाड़ी केवल देखते रहे, पहले बाउंस पर गेंद वाइड ऑफ लॉन्ग ऑन, 4 रन। एक और आसमानी टोला, गेंद मैदान के बाहर, 6 रन, बहुत ही खूबसूरत शॉट और इस सिक्सर की वजह से मैच में वापसी करती हुई गोरसई स्पोर्ट और कुल रन बने 53 और 54 की चुनौती रखी है। बहुत ही गजब का शॉट खेला वहां पर बैट्समैन निकेश ने, आइए देखते हैं फॉलो थ्रू कितना अच्छा, डाउन द ग्राउंड लॉन्ग ऑन पे खेला 6 रन। पुढील सामन्याचे नाणे बिघडण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित उद्योगपती रमाकांत म्हात्रे यांना विनंती असेल आमच्या टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे। आमदार चषक 2016 मध्ये आपलं
सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आइए दोस्तों, अगले टॉस को हम करने जा रहे हैं। रमाकांत मात्रे के हाथों से टॉस होगा और दोनों कैप्टन इस वक्त क्रिश एलेवन के कैप्टन और सतीश चौधरी फैम टीम नाना स्पोर्ट्स के कैप्टन। रोहित इस वक्त नाना स्पोर्ट्स के कैप्टन है। धन्यवाद डीजे। यश मात्रे और रोहित, मेरे पास सिक्का एक तरफ अपना अहमदाबाद और एक तरफ महिंद्रा स्पोर्ट। और टॉस जीता इस वक्त क्रिश एलेवन ने। बहुत बहुत धन्यवाद सर आपका। क्रिश इंटरप्राइजेस दीवा के कैप्टन जयेश मेरे साथ है। जयेश, ये बताइए आपने टॉस जीता है, क्या करना चाहेंगे? फील्ड फर्स्ट। क्या रीजन है? दिन की रोशनी में मुकाबला हो रहा है, नाना स्पोर्ट एक बड़ी टीम है और आपके पास भी कई बड़े बल्लेबाज हैं, यही कारण है या फिर गेम प्लानिंग में आपके शामिल था? नहीं, कुछ नहीं, फील्डिंग लेने का ही था। पांच ओवर में नाना स्पोर्ट जो कि बहुत मजबूत साइड है, कहाँ तक रोकना चाहेंगे? 35-40 तक। इस अहम मुकाबले में प्रथमेश मात्रे और विक्की मात्रे से आप क्या अपेक्षा रखते हैं? बहुत अपेक्षा है उनके साथ। हमें आशा करें कि क्रिश इंटरप्राइजेस दीवा इस मैच को जीत कर आगे देख रहे हैं। हाँ, देखेगी। ऑल द बेस्ट। रोहित, ये बताइए आपकी नजर में टॉस इम्पोर्टेंट था? हाँ, टॉस इम्पोर्टेंट था, लेकिन हम तो बल्लेबाजी लेने वाले थे। और आपके बल्लेबाजी का रंग क्या रहेगा ये हम देखेंगे, लेकिन ये जो क्रिकेट के रंग है एमएलए ट्रॉफी में, आपको कैसे लग रहे? ये तो इस साल का बहुत बढ़िया टूर्नामेंट है। और ये बताइए कि पूरी ताकत के साथ नाना स्पोर्ट खेल रही? हाँ, पूरी ताकत के साथ। इस अहम मुकाबले में जगदीश नाइक वंडर ऑफ भिवंडी आपके ट्रम्प कार्ड बैट्समैन से क्या अपेक्षा है? हमारे ट्रम्प कार्ड तो जगदीश नाइक है, अल्पेश चौधरी है और कुणाल है। लेकिन कहीं ना कहीं जे अम्बे चषक के रनर्स के बाद आपकी टीम क्वार्टर तक बहुत बार पहुंची, ये अच्छा मुकाबला है, क्या लगता है कि इस मुकाबले को जीत कर आप आगे बढ़ने जा रहे हैं? ये मुकाबले को जीत कर हम आगे बढ़ने की कोशिश करेंगे। ऑल द बेस्ट। बहुत ही जोरदार मुकाबले का टॉस जीता है, एक तरफ विक्की मात्रे, एक तरफ प्रथमेश, तो एक तरफ जगदीश नाइक और एक तरफ अल्पेश। सो टॉस वन बाय क्रिश एंटरप्राइजेस दीवा एंड दे डिसाइडेड टू बोल फर्स्ट इज बैक टू द कमेंट्री बॉक्स। धन्यवाद सिद्धी भाभी। पुन्हा एकदा आपण जो सामना सुरू आहे मैदानावर तिकडे जाऊया। 54 धावांचं लक्ष आणि सलामीची जोडी खेळपट्टीवर, पहिलं षटक हाताळण्यासाठी अमोल उजव्या बाजूला, डावी बाजू अमोल, स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल। अवंत धावसंख्येनं खातं उघडलं जाते। हा चेंडू मात्र पुन्हा एकदा उजव्याष्टीच्या खूपच बाहेर, स्वैर चेंडू आहे, खराब गोलंदाजी म्हणता येईल कारण सुरुवात चांगली होत नाहीये गोरसई संघाकडून। 54 धावे चांगलं लक्ष ठेवलेलं असताना मात्र गोलंदाजीमध्ये खराब सुरुवात, लागोपाठचे दोन चेंडू वाईट, अवांत धावसंख्येने खात्री उघडले, धावसंख्या झालेली 2। अमोल पुन्हा एकदा आरके पाटील स्टँड कडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस, चेंडू मात्र लोअर फुटला चेंडू होता, फायदा उचलता आलेला नाहीये, चेंडू सरळ निघून जातो येतो यष्टी रक्षकाच्या हातात, निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती। विनोद आणि कैलाश
कैलास संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे, त्याने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. फलंदाजीमध्ये काय झनक दाखवते ते बघायचं आहे. धावसंख्या स्थिर आहे 2. अमोल राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा स्वयर चेंडू, दिशाहीन गोलंदाजी, एक भरकटलेली गोलंदाजी बघायला मिळते पहिल्या षटकामध्ये. आणि हे कुठेतरी अशा प्रकारची गोलंदाजी जर झाली तर बऱ्याचशा वेळेला संघावर थोडासा मानसिक दबाव निर्माण होतो, संघाचं खच्चीकरणही होतं आणि समोरच्या संघाचा आत्मविश्वास वाढत असतो. यामध्ये फलंदाजी करणारा जो संघ आहे त्या संघाचा आत्मविश्वास वाढण्यास यामुळे मदत होते. अमोल यावेळेला म्हणता स्टेप आउट होऊन ड्राईव्ह केलेला चेंडूला मिड विकेटला, थोडस खराब क्षेत्ररक्षण, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न विनोद करत नाही. एकाच धावेवर समाधान मानतोय, आपलं खातं उघडतोय आणि एका धावेनं प्रथम कुमार संघाची धावसंख्या होते 4. 4 पैकी 3 धावा या अवांतरच्या धावा आहेत, व्हाईट बॉलच्या धावा आहेत. 54 धावांचं लक्ष आहे. आपण जो सामना पाहतोय गोरसे स्पोर्ट्स विरुद्ध प्रथम कुमार, अमोल गोलंदाजी करतोय, त्याला पुन्हा लोअर फुटला चेंडू ड्राईव्ह केलाय पुन्हा मिड विकेटला, डीप मधून क्षेत्ररक्षक घेतोय. फक्त एकच धाव मिळणार आहे आणि एका धावाने कैलास आपलं खातं उघडतोय. धावसंख्या होती 5. अमोल यावेळेला मात्र स्लॉग केलेला आहे आणि कुठेतरी दूर जातोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे फटका खेळलेला येतो. स्लॉग सिप खेळला होता अगदी उज्वेष्टी, थोडासा बाहेर जाणारा चेंडूला स्लॉगच्या अंदाजामध्ये कुठेतरी दूर गेलेला आहे डीप मिड विकेट सीमाच्या बाहेर 6 धावांसाठी. धावसंख्या वाढती, धावसंख्या होती 11. एक चांगली सुरुवात, 54 धावांचं लक्ष आहे आणि 54 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना धावसंख्या 11. आवश्यक धावगती जवळपास 11 घरात सुनील पवार. आणि जेव्हा तुम्ही आवश्यक धावगतीला किंवा आस्किंग रनला स्पर्श करता तेव्हा पुढच्या षटकामध्ये थोडासा मानसिक दबाव तुमच्यावर कमी होत असतो, किंबहुना तुम्ही पुढे जाऊन जेव्हा सुरुवात करता मानसिक दबाव कमी होत असतो. आमचे रवींद्र तरे सर यांना आपण पाहू शकता मान्यवर कक्षामध्ये, एक बुलंद आवाज जेव्हा सूत्रसंचालक म्हणून नाव निघतंय तेव्हा तालुका क्रिकेटमध्ये, क्रिकेटमध्ये नव्हे तर संपूर्ण कुठल्याही इव्हेंट्स असो कुठल्याही अँकरिंग असो पहिलं नाव त्यांचं घेतलं जाईल. रवींद्र तरे सर एक आदर्श शिक्षक सुद्धा आहेत, शिक्षक श्रेणीचे अध्यक्ष सुद्धा आहेत. आणि आपण पाहू शकता सूत्रसंचालन कक्ष, आमदार चषक 2016, समालोचन कक्ष, व्हीआयपी कक्ष, स्वर्गीय महेंद्र लक्ष्मण म्हात्रे व्यासपीठ. लांब पल्ल्याचा षटकार मारला होता त्यामुळे खेळ थोड्या वेळासाठी थांबलेला आहे. आपण बघितलं की 98 मीटरचा हा षटकार होता, लांब पल्ल्याचा षटकार होता. अकरा धावसंख्या आहे. पुन्हा एकदा अमोल पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरतोय. राईट लेफ्ट गोलंदाजीसाठी सुरुवात. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला चेंडू हवेत होता मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. व्हाईट ऑफ लॉंग मधून क्षेत्ररक्षक येते तोपर्यंत मात्र संधी मिळते विरोधास एक धाव पूर्ण करण्याची. चांगली सुरुवात, 12 धाव होत आहेत. बिलकुल बेहतरीन सुरुवात होती 20 वक्त और पहिले ओव्हर में क्या लाजवाब बल्लेबाजी.
अमोल पुनः एकदा गोलंदाजी करण्यासाठी आर के पाटील स्टँड करून गोलंदाजी करतोय. खेळण्यासाठी सज्ज होते कैलाश. आपल्या वाटते खेळण्याचा चेंडू हवेत आहे, मात्र शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्राच्या थोडासा दूर आहे. चेंडू डीप थर्ड मॅन ला जातोय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दोन धावा सहज गत्या पूर्ण होत आहेत. झेल घेण्याची संधी होती खरं तर यष्टीरक्षकाच्या थोडासा डोक्यावरून. शॉर्ट फाईनल क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या जवळ दोन धाव मिळतात आणि पहिलं षटकही पूर्ण होत आहे. आणि प्रथम कुमार साठी मी जर म्हणेल आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे चेंडू खेळला होता. प्रथम कुमार साठी मात्र एक चांगलं षटक आहे सुनील पवार, कारण 14 धावा 54 धावांचं जे लक्ष आहे, लक्ष्याचा पाठलाग करताना 14 धावा आणि येणाऱ्या नंतर 4 षटकासाठी अस्किंग रनिंग आवश्यक धावगती जी आहे ती कमी होणार आहे. बिलकुल, पहिल्यावर मी काफी लाजवाब सुरुवात मिळ चुकी आहे और विनोद लाजवाब बल्लेबाजी करे सोक्त कुल मिलाकर 8 पर और कैलास 3 पर. आमदार चषक 2016 हा बॅनर, त्यामध्ये आमचे शिवसेनेचे सन्मान आणि मान्यवरांचे फोटो सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत, त्यानंतर हिंदू उदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे साहेब, त्यानंतर शिवसेना सुप्रीमो आपण हे पाहू शकतो संजयभाई म्हात्रे साहेब, या स्पर्धेचे सर्वे सर्वा विद्यमान नगरसेवक लायना भिवंडी, निकेश यावेळेला मात्र चेंडू खेळला. चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये 6 धावांसाठी ऍक्शन रिप्ले मध्ये बघायला मिळणार आहे. डायरेक्ट बॅनरला हिट झाले का बघायचं आहे. एक टप्पा खाऊन तुम्ही बघायला होते बहुत ही खूबसूरत स्ट्रोक हम कहेंगे. गौली सर सीधे बल्ले से खेला था वहां पर और अगर गेंद डायरेक्ट बैनर पे हिट होती है तो 5000 रुपए. आमदार साहब के फोटो को अगर हिट होती है तो 5000 रुपए. यहाँ तो पुनः एक चांगला फटका वाइड ऑफ लॉन्ग ऑफला चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण वाइड ऑफ लॉन्ग ऑफला होते आणि फक्त एकच धाव मिळणार आहे. एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 21. शायद का त्या ठिकाणी सन्माननीय आमदार उपेक्षा म्हात्रे साहेब त्यांचा जो फोटो आहे त्याच्यावर हास्यमुद्रा असणारा स्मित हास्य असणारा त्याला जर डायरेक्ट हिट झाला तर मात्र 5000 रुपयाचा पारितोषिक श्यामदादा चौधरी यांच्याकडून ठेवण्यात आलेला आहे. निकेश यावेळेला खेळलेला फटका खेळलेला चेंडू मात्र जातोय तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लागला. क्षेत्ररक्षक त्याने तैनात आहे, 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये. एका धाव्याने धावसंख्या वाढते प्रथम कुमार संघाची 22. चांगली सुरुवात आहे शाहिद खान, कारण 54 धावांचं लक्ष आहे आणि दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या झालेली आहे 22. बिलकुल गावली सर बहुत अच्छी शुरुआत हम कहेंगे, पॉजिटिव स्टार्ट जिस तरीके से इस वक्त बल्लेबाजी हो रही है आसानी से ऐसा लग रहा है कि लक्ष्य को चेस करने की कोशिश करी वहां पर. निकेश यार मतलब चांगला ड्राइव स्केल ऑफ द विकेट स्पेक्षणीय कवर ड्राइव देखना फटका म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. कवर ड्राईव्ह स्क्वेअर कट हे जे काही फटके आहेत याला क्रिकेटमध्ये ती देखणे फटके संबोधलं जातं. फक्त एकच धाव मिळते आणि धावसंख्या वाढते, धावसंख्या होती 23. निकेश यावेळेला मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं धावपत करण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणी सोडून दिला होता, फलंदाज क्रीज मध्ये सुखरूप पोहोचतोय. धावसंख्या स्थिर राहिलेली 23. निकेश यावेळेला मात्र पंच केलेला आहे चेंडूला आणि चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. आयोजन केलंय केलंय
मध्ये पाहू शकता कशा प्रकारे पंच केलेला चेंडूला. खरं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, त्याच्या डोक्यावरनं चेंडू डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेच्या बाहेर गेला एका टप्प्याने. चार धावांसाठी दोन षटकांचा खेळ पूर्ण झालेला. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 27. निम्मा पल्ला पार केलेला आहे शाहिद खान, कारण 54 धावांचं लक्ष्य आहे. एक चांगली सुरुवात आणि ह्यानंतर येणारे जे तीन षटकामध्ये थोडासा आस्किंग रन रेट जो आहे, आवश्यक धावगती आहे, त्याचा मानसिक दबाव कमी होणार आहे. मॅजिक बॉक्स आपण पाहू शकता. समर्थ डेकोरेटरचे सचिन पवार आणि चेतन पवार यांची देण आहे. स्वर्गीय हरिचंद्र चंद्रकांत पवार यांच्या स्मरणार्थ मॅजिक बॉक्स. आपण चेंडू जर डायरेक्ट हिट केला तर 2000 रुपयाचा पारितोषिक आपला देण्यात येणार आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार, दुसरा षटकार जर गेला तर मात्र आपणास या स्पर्धेची जी प्रवेश फी आहे ती परत मिळेल. पुन्हा अमोल येतोय अगदी आगल्या वेगळ्या शैलीमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आरके पाटील स्टँड कडून. हा चेंडू मात्र स्वैर चेंडू, आज स्वैर मारा बघायला मिळाला आहे अमोल याच्या गोलंदाज. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, स्वैर मारा बघायला मिळाला आहे पंचां. बघितलं आपण पंचांना वारंवार या ठिकाणी इशारा करावा लागतोय व्हाईट बॉलचा. पहिल्या षटकामध्ये अमोल यांनी तब्बल तीन चेंडू व्हाईट टाकले होते आणि या षटकामध्ये व्हाईटनं सुरुवात केलेली आहे. अतिशय खराब गोलंदाज म्हणते. स्वैर मारा हा नेहमीच संघासाठी घातक ठरत असतो. अमोल पुन्हा एकदा आपल्या दिशेमध्ये भरकटतोय आणि उजव्याच्या खूपच बाहेर चेंडू जातोय. पंचांचा पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 29. बिलकुल गावली सर, एक चीज तो है यहाँ पर कि अगर आपके पास लक्ष्य अगर छोटा है और उस लक्ष्य में अगर आप इस तरीके से गेंदबाजी करेंगे और एक्स्ट्रा रन इस तरीके से देंगे तो कहीं ना कहीं बैट्समैन का इस वक्त जो विश्वास रहता है वो भी बढ़ता है और कहीं ना कहीं बैट्समैन का कॉन्फिडेंस भी बढ़ता है, क्योंकि रन आसानी से बन रहे और फिर उसके बाद आप एक्स्ट्रा रन मतलब अपनी टीम का नुकसान और सामने वाली टीम का फायदा कर रहे हैं. अमोल यांना मात्र फटका खेळलेला चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, प्रयत्न करतोय मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाही आणि कॅल्क्युलेटेड सिक्स तोलून मापून मारलेला हा षटकार. ऍक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता, सरळ बॅटनं मारलेला फटका मिड ऑफच्या वरून आणि लॉंग ऑफच्याही वरून जातोय. 6 धावांसाठी षटकार. अमोल याला मात्र आडव्या बॅटनं स्विफ्टच्या अंदाजाने फटका खेळलेला आहे. डीप व्हाईट इज व्हाईट ऑफ लॉंग ऑनला जातोय. एकच धाव. शाहिद खान आपण बरोबर सांगितलं की जेव्हा खराब गोलंदाजी होते, स्वैर मारा होतो, तेव्हा थोडस क्षेत्ररक्षक जे असतात त्यांचंही खच्चीकरण होतं, त्यांच्यावर एक मानसिक दबावही वाढतो आणि फलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो, सेट होण्याची संधी मिळते, खेळपट्टीवर जास्त वेळ टिकून राहण्याची संधी मिळते. अमोल फुलटा चेंडू स्वंग केलेला आहे, भिरकावून दिलेला आहे, डीप मिड विकेट सीमारे ह्याच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. खराब गेंदबाजी हम कहेंगे यहाँ पर गवली सर, जब आपके पास लक्ष्य कम हो और इस तरीके से गेंदबाजी करे तो यकीनन टीम के लिए खतरनाक. हमने देखा पिछले मुकाबले में जानवी स्पोर्ट भी इसी तरीके से हारी, जिस तरीके से फुल टॉस गेने उन्होंने की. अब फुल टॉस गेन इस मैदान पर करना यकीनन अपने टीम को बाहर ले जाने के बराबर के हैं, क्योंकि जिस तरीके से गेंदबाजी हो रही है ऐसा लग रहा है कि आसानी से प्रार्थना स्पोर्ट्स इस वक्त इस प्रथम स्पोर्ट्स इस मुकाबले को जीत जाएगी. अगदी बरोबर, अतिशय खराब गोलंदाजी, खास करून अमोल यांनी अतिशय स्वैर माराही केला होता आणि खराब गोलंदाजी बघायला मिळते. धावसंख्या होती 42. जिंकण्यासाठी फक्त 12 धावांची आवश्यकता आहे. अमोल याला पुन्हा स्वैर चेंडू आणि त्या चेंडूवरही फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. बिल्कुल गवली सर, अब तो अमोल परेशान होंगे, अगर गेंदों को बीच में डाल रहे हैं तो चक्कर लग रहा है और गेंदों को बाहर डाल रहे हैं तो व्हाइट मिल रहा है, और इस तरीके से हम कहेंगे कि अब आसानी से लक्ष्य के पीछे करती हुई
प्रथम स्पोर्ट्स जिस तरीके से बल्लेबाजी हो रही है और गेंदबाजी भी हो रही है। अमोल यार मात्र पैच चिकाला घेऊन जेवढा हवेत आहे आणि फॉलो थ्रू मध्ये अमोल मात्र कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीये। जवळपास जवळपास वाईट चेंडूवर फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता। मी तो बने फलंदाज सुद्धा काय करणार आहे। हा चेंडू हा वाईट चेंडूवर प्रयत्न केला होता फटका खेळण्याचा। या पूर्वीचा चेंडूवर बघितला आपण बिलकुल गवली सर, बॅट्समन भी सोच रहे थे कि अब तो बल्ला चलाना ही होगा, लगा तो झटका नहीं तो मटका, और आखिरकार बॅट्समन आउट होके वापस गए। पंकज येतोय फलंदाजी करण्यासाठी, नॉन स्ट्राइकर नेला हुआ है। विनोद मात्र चांगली फलंदाजी करतोय। अमोल यावर मात्र पुल आणि पॉवरफुल लॉन्ग ऑन सीमारेषेच्या बाहेर सहा धावांसाठी षटकार। उजव्या बाहेर जाणार चेंडूला पुल केला होता आणि पॉवरफुल सहा धावांसाठी। आता मात्र जिंकण्यासाठी फक्त पाच धावांची आवश्यकता आहे। आता बंद चार षटकार मारले आहेत। हा चेंडू मात्र उज्वेष्टीच्या खूपच बाहेर जातोय। पंचांचा व्हाइट बॉलचा इशारा। अमोल यावर मात्र पुल केलेला आणि पंचांचा काय इशारा बघायचा आहे। सहा धावांसाठी सीमारेषेच्या बाहेर जाते चेंडू आणि याचबरोबर गोरसई स्पोर्ट्स सुद्धा या स्पर्धेच्या बाहेर। अभिनंदन प्रथम कुमार। एंड हार्ड लक गुरसई स्पोर्ट। मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं विनोद, जिन्होंने बहुत जबरदस्त बल्लेबाजी की। विनोद इज द मैन ऑफ द मैच। 33 रन बनाए। विनोदला विनंती असेल आपण व्यासपीठ रायचं आहे। आमदार चषक 2016 मध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम। प्रथम कुमार या संघातील विनोद याने एक जबरदस्त फलंदाजी करून संघाला विजय संपादित करून दिलेला आणि 33 धावांची ही जबरदस्त पारी। मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण स्टेजवर देतोय सन्माननीय भरत तर यांच्या शुभस्ते मोमेंटो, जो स्पॉन्सर केलेला एसडीएस ग्रुप, संजयभाई म्हात्रे, दिलीप नाईक आणि सुरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून सुंदर ट्रॉफी। आणि आपण देतोय विनोद याला एक जबरदस्त फलंदाज, तसेच सन्माननीय उद्योगपती रमाकांत म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभस्ते। आपण गिफ्ट टेम्पल द्यायचं जे स्पॉन्सर केलेला आहे शाखा प्रमुख बबन पाटील सरोलीपर यांनी, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय उद्योगपती रमाकांत म्हात्रे साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। मी संजयभाई म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। सन्माननीय पाहुण्यांचं आमदार चषक 2016 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सन्माननीय उद्योगपती रमाकांत भीमराव म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर। या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय नगरसेवा सत्यभाई म्हात्रे यांच्या शुभास्ते होत आहे। तसेच